तुम्ही जर नवीन असाल तर माझं नाव आहे आनंद पवार आणि तुम्ही बघत आहात एमपीएससी महापरीक्षा गुरु युट्यूब चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बाजूला दिलेला बेल बेलायकन नक्की दबा जेणेकरून आम्ही जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल नमस्कार मित्रांनो पुन्हा एक नवीन व्हिडिओ एका नवीन भरतीसह तुमच्यासाठी घेऊन आलेलो तर मित्रांनो ही भरती निघालेली आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये तर काय शैक्षणिक पात्रता आहे पगार काय असणारी कोणकोणती कौन पदे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया बृहन्मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसारित कराव्याच्या जाहिरातीचा मसुदा दिनांक अठरा चार दोन हजार वीस वाहनचालक पदाची सेवा से भरती तर मित्रांनो चालक पदासाठी भरती होणारे बृहन्नमुंबई महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या परिवहन विभागाच्या आस्थापनेवरील चालक पदे सेवेने से भरण्यासाठी निवड यादी तयार करण्यासाठी उमेदवारांकून स्पीड पोस्टाने किंवा ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे पद भरती करता पदांचा तपशील खालीलप्रमाणे तर मित्रांनो तुम्ही स्पीड पोस्ट किंवा ईमेलद्वारे अर्ज जे शकता एकूण पदे टोटल पद्या आणि वेतन श्रेणी वीस हजार सातशे ते पासष्ट हजार आठशे रुपये प्लस अधिकचे भत्ते तुम्हाला मिळणार आहे म्हणजे स्टार्टिंग सॅलरी तुमची तेवीस ते चोवीस हजार रुपये मित्रांनोही जाणार आहे त्यानंतर कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे ते सुद्धा तुम्ही इथे बघू शकता टोटल वॅकन्सी या आहे त्यानंतर प्रवर्गनीय सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार कसे विवरण दिलेले जागांचे ते सुद्धा तुम्ही बघू शकता त्यानुसार तुम्ही कोणत्या कॅटेगरीत आहे तसा अर्ज तुम्ही करू शकता बाकी काय माहिती दिलेली आहे सुद्धा तुम्ही इथे बघून घ्या त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे शैक्षणिक अर्थ काय मित्रांनो तर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत शंभर गुणाची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय उच्च स्तर किंवा निम्नस्तर घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे मराठी शंभर विषय शंभर गुणांचा मराठी विषय घेऊन तुम्ही दहावी उत् पाहिजे त्यानंतर उमेदवाराजवळ प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा आर टी ओ हलके किंवा जड वाहन चालविण्याचा परवाना मनपा संकेतस्थळावर ज्या दिनांका सदर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल त्या ते दिनांकापासून किमान दोन वर्षापूर्वीचा वैद्य परवाना असणे आवश्यक आहे म्हणजे जर अठरा एप्रिलला जाहिरात आलेली आहे तर ते अठरा एप्रिल दोन हजार वीस म्हणजेच तुम्ही जर गेले तर अठरा गे एप्रिल दोन हजार अठराच्या अगोदरचा वैद्य परवाना हलके किंवा जड वाहनाचा लायसन तुमच्याकडे असलं पाहिजे तर हेवी व्हेकल किंवा एल लाईट मोटर व्हेकल जरी तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो नंतर उमेदवार वाहन चालक पदावर हलके जड वाहन चालवण्याचा किमान दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे तर तिसरी अट अशी की किमान वर्ष तुमचा अनुभव येथे असणे आवश्यक आहे त्यानंतर माजी सैनिक वगैरे यांना सूट दिलेली आहे शारीरिक अर्थ काय आहे तर किमान वजन पन्नास उंची एकशे स्त्री उमेदवारासाठी किमान वजन पंचेचाळीस उंची एकशे पन्नास आवश्यक आहे त्यानंतर निवड कशी होणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही वाहन पदाचा अनुभव किती तुमच्याकडे त्यानुसार तुम्हाला दहा मार्च हे मिळणार मित्रांनो आणि त्यानंतर बाकी तुमचं निवड वगैरे कशी होणार आहे ते सुद्धा तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो अर्ज करण्याच्या सूचना वगैरे दिलेल्या आहे त्यांनी ईमेल डीसुद्धा दिलेली आहे किंवा स्पीड पोस्टने सुद्धा तुम्ही अर्जही शकता अठ्ठावीस चार दोन हजार वीसपर्यंत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला अर्जही पाठवायचे मित्रांनो याची जर पीडीएफ तुम्हाला हवे असेल तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे एपीएससी महापरीक्षागृह त्यावर मी टाकलेले आहे त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता आणि कोणकोणते तुम्हाला डॉक्युमेंट ते पाठवायचे याचीसुद्धा यादी येथे दिलेली आहे टोटल नऊ डॉक्युमेंटची यादी त्यांनी दिलेली आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा बाकी ज्या अटी आणि शर्ती असेल तुम्ही व्हिडिओमध्ये किंवा या एफमध्ये बघू शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा पुन्हा भेटूया एका एक नवीन व्हिडिओ एका नवीन माहितीचं तो तोपर्यंत धन्यवाद